आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. वैजनाथ महाजन ग्रंथदिंडीने शाहू विचार वेद साहित्य संमेलनाला सुरुवात. बेडक्याळ येथील विक्रम शिंगाडे यांचा सामाजिक उपक्रम. आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक महामानवांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्यांच्या विचारांचा जागर प्रत्येक भारतीयांनी केला पाहिजे असे प्रतिपादन सांगलीचे ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केले. निपाणी तालुक्यातील बेडक्याळ येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहात शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक सेवा संस्थेमार्फत आयोजित पहिल्या शाहू विचार वेद साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून वैजनाथ महाजन बोलत होते. संमेलनात स्वागताध्यक्ष दिलीप कुलकर्णी तर उद्घाटक म्हणून कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल बाबर हे उपस्थित होते. सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात ग्रंथपूजन, अशोक शिलवंत पालखीपूजन धोंडीराम शास्त्री आणि सौ कुसुम शास्त्री यांनी करून ग्रंथदिंडीला चालना दिली. ग्रंथपालखी मिरवणूक वाल्मिकी नगर, दसरा चौक, शिवाजीपेठ, बाजारपेठ, बसस्थानक परिसरातून सर्कल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सुरेखा घाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. पालखीचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य नगरी व व्यासपीठ उद्घाटन प्राचार्य आर बी साबणनाबर, फोटोपूजन ऍडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, राजू पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन अनिल बाबर, वैजनाथ महाजन, दिलीप कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे, भारती शिंगाडे, सुरेखा घाळे यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आले. स्वागत दिलीप कुलकर्णी तर प्रास्ताविक अजित सगरे यांनी केले. यावेळी पाहुण्यांचा सत्कार संयोजकांकडून अशोक स्तंभ देऊन करण्यात आला. दुपारच्या सत्रात सामाजिक समता प्रबोधन विचार या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक अशोक दास, विष्णू वासमकर, संजय ठिकळे, संजय तळवार यांनी विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कडून 2018 सालातील पहिला राज्यस्तरीय शाहू पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मनोहर बन्ने, ग्रामपंचायत अध्यक्ष शारदा जाधव, उपाध्यक्ष विनोद वरुटे, सदस्य सचिन पाटील, प्रमोद पाटील, संजय अलगुरे, सल्लाद मुल्ला, पांडुरंग साळुंके यांच्यासह संयोजक, साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश काशीत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डीएन दाभाडे यांनी मांडले. महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आरगे.